आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी दिंडीने पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्वात शिस्तबद्ध दिंडी अशी ओळख असलेली नेवासा तालुक्यातील देवगड देवस्थानच्या पालखी सोहळ्यानेही उत्साही वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. आषाढी यात्रेनिमित्त राज्यभरातील वारकरी ज्ञानोबा माऊली तुकारामांचा जयघोष करीत पायी दिंडीने पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात शिस्तबद्ध दिंडी अशी ओळख असलेली नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील दिंडी सोहळाही देवगडहून मार्गस्थ झाला. पूज्य किसनगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या देवगडच्या दिंडीची धुरा पूज्य भास्करगिरी महाराज सांभाळत आहेत. हजारो भाविकांचा सहभाग असलेली ही दिंडी शिस्त आणि भक्तीचा अनोखा संगम साधत पंढरीकडे वाटचाल करीत असते. या दिंडी प्रस्थानावेळी पालखी पूजन करण्यात आलं. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोरडे आदी उपस्थित होते. बँड पथकाचं वादन, वारकऱ्यांचा टाळमृदुंगाच्या गजरातील हरिनामाचा जयघोष अशा वातावरणात दिंडी मार्गस्थ झाली. या दिंडी सोहळ्याबाबत भास्करगिरी महाराज यांनी माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही देवगड दिंडीत शेकडो स्त्री पुरुष भाविक सहभागी झाले आहेत. या दिंडीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी भाविकांची रीघ लागत आहे. प्रतिनिधी फिरोज शेख, महानगर न्यूज ब्युरो, नेवासा.